दुसरा आता आपण अभ्यास करतो संसर्गजन्य रोग म्हणजे काय हे आता आपण अभ्यासलेलंच आहे सर म्हणजे एकापासून दुसऱ्याला जे रोग होतात ना त्यांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात अशा माणसांच्या टॉयलेटवर माशा बसल्या आणि ते माशा
काय करतात त्याच्या पायाला जंतू चिकटतात. अशा माशा येऊन परत आपल्या जिलेबीवर बसतात. आपण ज्याच्याकडे गुलाब जामवर बसतात आपण त्याच्याकडे बघून असं करतो ना किती भारी जिलेबी म्हणतो ना त्याच्यावर बसतात. आणि मग आपण जिलेबी खाल्लंय की आपल्याला असं होत ना सर. पण आता ते झाडी सारखे तसं असलेलंच घ्या. अंबिका सारख्या स्वीट मध्येच घ्या. सांगायचं कुठेही उघड्या आपण काय आपल्याला सवय लागेल असं कुठेही उघड्या काढा बघतो मग आपल्या जो त्रास सुरू होतो त्यावेळी मग आठवायला आपल्या जागा आपण चुकीच्या ठिकाणी असे बदल खाल्ले की खाणाऱ्याच्या शरीरात रोग जंतू शिरकाव करतात आणि रोगाची लागण होते. म्हणूनच नेहमी झाकून ठेवायचं झाकून ठेवलेले पाहिजे. तसेच अन्न तुम्ही खा. उघड्यावरचे काय घ्यायचं का नाही हात स्वच्छ धुवायचं. आपण अन्न झाकून ठेवायचं असत. पावडे आवडतात म्हणून आपण उघड्यावरचे पावडे घेऊन टाकतो. हा घ्यायचं का असं खाद्यपदार्थ तयार करताना किंवा वाढताना ते हाताळले जातात. खाद्यपदार्थ आपल्याला गाड्यावरती त्या गाडीवाल्याचा खात पाठ असतो तो काय फक्त छोटो पावड खजूर खातो. खजूर वाले काय करतात माहिती का. हा आपण जातो आपली मम्मी खजूर खायला. हा किलो खजूर वाला काढते. हो सर हो सर आम्ही गेलेलो. ते कधी कधी बघून असं खायची इच्छा नव्हती सर. आम्ही घेतलं होतं आम्हाला खायची इच्छा नव्हती झाली बाबा. डायरेक्ट उलटा याच्यात केला बघितलं. तुम्ही सगळ्यांच्या मम्मी पप्पांनी लक्षात ठेवा असं असेल तरच ते खजूर घ्या पावडे घ्या. हे काय नाही खरं नाही आता सर. ते हातात गाव काय काय लोक पाणीपुरी बनवतात बघा. खाद्यपदार्थ तयार करताना किंवा वाढताना ते हाताळले जातात. एखाद्या माणसाला आतड्याचा रोग झालेला असेल आणि शौचानंतर त्याने हात स्वच्छ धुतले नसतील तर खाद्यपदार्थ हाताळताना त्याच्या हाताला चिकटलेले रोग जंतू अन्न पदार्थात जातात. एखाद्या माणसाच्या आतड्याला रोग झालेला असतो आपल्या पावड्या आतड्यामध्ये आपले कुठून जात. पहिले पावडे आपले काय ना पहिले आधी आपल्या टीम मध्ये होतो हात नाही धुतो आणि मग ते आपल्याला तसंच दिले जातात. आपण खातो अशा गोष्टीमुळे हे पोट फुगणे वगैरे असे अन्न पदार्थ रोग प्रसारास कारणीभूत ठरतात. असे अन्न पदार्थ असे पदार्थ खाऊ नये. सर्व ठिकाणी स्वच्छता मान्य आहे. असे पदार्थ खायचे आपण स्वच्छता पाळलेली पाहिजे. स्वच्छता केली पाहिजे पाळलं पाहिजे. लक्षात आलं. अन्न पदार्थ झाकल्यामुळे त्यावर माशा बसू शकत नाही. पण अन्न पदार्थ जर झाकले तर त्यावर माशा बसत का नाही. पण आपले पाळले गाळेवाले त्यांना काही देणं येणं नसतं झाकायचं काय नाही काय नाही. म्हणून पाच पैसे एकशे दोन रुपये जास्त गेले तरी चालेल. पण चांगल्या ठिकाणचे घ्या. म्हणून तिथं काही ठिकाणी स्वस्त असतं काही ठिकाणी महाग असतं. त्यांची लिंक भरली नाही बरं का अजून ते नाही त्याच्यामध्ये बरेच पाणी लिंक मध्ये. हा बरं इकडे लक्ष द्या. मग स्वस्त महाग बघतो आपण स्वस्त ठिकाणी असं असतो आणि महाग ठिकाणी असं स्वच्छता असते.
लक्षात आलं तुमच्या? हो.